नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन। संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात साजरा करता येणारा दिवस म्हणजे 1 मे। यंदा राज्याच्या स्थापनेचा 61वा वर्धापन दिन साजरा केला जातोय। 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आला। महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले। गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता। यंदा राज्याच्या स्थापनेचा 61वा वर्धापन दिन आहे, पण कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला। राष्ट्रीय ध्वज या ध्वजारोहण समारंभाला पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ, जिल्हा पंचायतचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते। दरम्यान या समारंभासाठी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, आदी महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस दलातील निवडक अधिकारी देखील उपस्थित होते। या प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे यांना पालघर पोलीस दलाने मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी महसूल विभागासहित सर्व प्रशासकीय विभागाचे कर्मचारी अधिकारी वर्गास महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री भुसे, खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजना बाबतीत पुन्हा एकदा चर्चा केली। कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शासनाने यंदाही दुसऱ्या वर्षी घेतला। शासनाने हे सर्व निर्देश पाळत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, त्यास ग्रामीण विकासचा नमस्कार।